कनक कंपनी के कचरा उठाने वाले वाहनों को लगातार शुरू रखने के लिए आरोपी ने फिरियादी से 2 लाख रुपए ऐंठ लिए हैं, जिसकी शिकायत फिरियादी ने गिट्टी खदान थाने में दर्ज कराई है। शहर में आए दिन एक्सटॉर्शन यानी खंडनी के मामलों में काफी इजाफा हो रहा है। ऐसी एक घटना गिट्टी खदान पुलिस थाना अंतर्गत सुरेंद्रगढ़ यहाँ पर हुई है। आरोपी अखिलेश मिश्रा, इसने फिरियादी सचिन चौहान को 2 लाख रुपए की पेशकश मांगी। खंडनी मांगने की मुख्य वजह कनक कंपनी की कचरा उठाने वाले वाहन बताया जा रहा है। ऐसी जानकारी गिट्टी खदान पुलिस निरीक्षक सुनील गांगोड़े इन्होंने जानकारी दी है। फिरियादी आ रहे सचिन चौहान की जे एनजी इन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्राइवेट कंपनी श्रीराम टावर्स मध्ये सदर मध्ये आहे। त्यांच्या कंपनीने 19 नंतर महानगरपालिकेचा जो पूर्ण कचरा आहे शहराचा ते उचलण्याचं काम टेंडरवर घेतलेलं आहे। नोव्हेंबर 2019 पूर्वी कनक रिसोर्सेस कंपनी ही काम करत होती व त्याचे जे प्रमुख होते ते 6 तारखेला यांच्याशी भेटले। 6 तारखेला त्यांच्या घरी संध्याकाळी फोन आला की तुम्ही, मी अखिलेश मिश्रा बोलतो आहे, टीव्ही टावर IBM रोड गिट्टी खदान येथे माझं ऑफिस आहे, तिथे त्याला बोलून घेतलं व त्यांना सांगितलं की मी यापूर्वी हा बिझनेस करायचो, तर माझे काही लोक आहेत ते पूर्ण लोक मी तुम्हाला तुम्ही कंपनीला लावून घ्यायची, त्यांना जॉईनिंग लेटर द्यायचं आणि त्यांचा पगार चालू करायचा व हे करीत असताना मला दरमहा 2 लाख रुपये खंडणी द्यायची, तर तुम्ही हा व्यवसाय करे नाहीतर मी तुमचा हा व्यवसाय चालू देणार नाही, तुमच्या कार्यालयात येऊन तुमची फोडतोड करेल असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर परत 10-12 दिवसानंतर जैताळा येथील त्यांच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये परत ते 10-12 लोकांना घेऊन गेले आणि जे 200 कर्मचारी आहेत त्यांना जॉईनिंग लेटर द्यायला लावलं आणि जो पेमेंट आहे मंथली 3 महिन्याचा तो द्यायलाच लावला। परंतु यांनी सांगितले की काही पुरतता बाकी आहे, त्यांना आम्ही लेखी दिलेला आहे, काही कागदपत्र बाकी आहे, त्यांचेच आम्ही पेमेंट रोखलेलं आहे, काही दिवसांनी ती पुरतता झाल्यावर आम्ही ते पेमेंट त्यांना जो मासिक पगार आहे तो देण्यात येईल। त्यानंतर परत 23 तारखेला फिर्यादी व अनिल महाजन हे कंपनीचे हेड हे मनपा कार्यालय या कचरा उचलण्याच्या मीटिंगच्या संबंधानेच गेले असतात, तिथेसुद्धा हा जो आरोपी आहे अखिलेश उर्फ पप्पू मिश्रा भेटला व त्यांनी परत त्यांना शिवीगाळ केली व मारहाण करण्यास सांगितली। परंतु मारहाण केली नाही, शिवीगाळ झाली, त्यांची बोला झाली आहे। त्यानंतर श्रीराम टावर येथे 30-1 परत हे दुपारी 2:00 अंदाजे परत ऑफिसमध्ये गेला व परत दमदाटी केली की मागील 30-40 लोकांची 3 महिन्याचे पगार आहे ते आत्ताच्या आत्ता दे नाहीतर तुझ्या ऑफिसमध्ये येऊन तोडफोड कर। अशा प्रकारे 6 जानेवारी 2002 ते 30-1 2020 त्यांनी त्यांना धमकी दिलेली आहे, पैशाची मागणी केलेली आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। एक्स्ट्रॉशनचा 385, 452 अशा प्रकारे व मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांना मेहरबाद कोर्टात हजर करण्यात येईल, पिशार घेण्यात येईल। अजून त्याच्याबरोबर कोण साक्षीदार आहे, मूळ कारण काय आहे, त्याचा सर्व तपास बाकी आहे, तो करून त्याची लवकरच निर्गती करण्यात येईल। असं कोणावरही बळजबरी करणार नाही, कोणाला काही अडचण असेल कोणत्याही संदर्भात तरी कृपया संबंधित पोलीस स्टेशनला आपण तक्रार द्यावी ही विनंती। यापूर्वी या आरोपीवर 27 गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या कलमाखाली, उदाहरणार्थ राईटचे गुन्हे दाखल आहेत, आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत, अशा प्रकारचे 24 गुन्हे दाखल आहेत। खंडनी के मामलों में बढ़ोतरी होना अब पुलिस के लिए एक बड़ा आह्वान सा हो गया है। अब देखना यह होगा कि आने वाले दिनों में पुलिस इसकी कितनी रोकथाम कर पाती है। गिट्टी खदान पुलिस थाने से कैमरा पर्सन वीरेंद्र के साथ संजय मिरे, NBC News नागपुर।